सन दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या पहाटेच्या शपथविधीचा खरा खुलासा खासदार शरद पवार आणि आमदार अजित पवारच करू शकतील असं स्पष्टीकरण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिलं राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणीही आमदार पवार यांनी केली महाराष्ट्राच्या राजकारणात आजही पहाटेचा शपथविधी कळीचा मुद्दा राहिलाय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही खासदार शरद पवार यांची खेळी होती असं विधान दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केलं होतं यासंबंधी आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी खुलासा केला आहे पहाटेच्या शपथविधीचं रहस्य अन्य कोणी नव्हे तर केवळ खासदार शरद पवार आणि आमदार अजित पवारच सांगू शकतील असं स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिलं त्यामुळे जयंतराव पाटील साहेब असतील नाहीतर मोठे छोटे सगळे नेते असतील त्यांनी काही आज म्हणलं तरी त्या दिवशी काय घडलं हे फक्त दोन लोक सांगू शकतात एक, एक म्हणजे स्वतः पवार साहेब आणि स्वतः अजितदादा त्यामुळे कुणी आज काही या बाबतीत वक्तव्य केलं तर तो त्याला तोपर्यंत महत्त्व राहणार नाही जोपर्यंत या बाबतीतलं खरं काय घडलं हे पवारसाहेब आणि अजितदादा सांगत नाहीत खासदार शरद पवार यांची आजही भाजपबरोबर जवळीक आहे असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय याचाही समाचार आमदार रोहित पवार यांनी घेतला आंबेडकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाचा अभ्यास करावा कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर जवळीक साधताना खासदार शरद पवार हे केवळ जनतेचं हित पाहतात त्यांच्या निर्णयामागं कोणताही राजकीय स्वार्थ नसतो असं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं प्रकाश आंबेडकर साहेब जर त्या मदतीला त्या गोष्टीला बघून जो म्हणत असेल भाजपच्या नजीकच्या तर त्यांना कदाचित पवार साहेबांचे विचार हे कळलेच नाहीत पण मला एक असं वाटतं की बी जे पीच्या विरोधात आपल्याला लढायचं असेल तर मला क्लॅरिटी या सगळ्या पक्षांमध्ये आणण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे लोकसभेचा आपण अभ्यास केला गेल्या लोकसभेला तर ज्या ज्या ठिकाणी वंचित आघाडीचे उमेदवार उभे होते तिथं ज्या पद्धतीचं मतदान त्यांना झालं ठिकाणी त्या त्या आहे वंचित राज्यपाल सिंह कोश्यारी यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली महाराष्ट्राच्या नव्या राज्यपाल पदाच्या शर्यतीत पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचं नाव आघाडीवर आहे ते येत असतील तर आत्ताच्या राज्यपालांपेक्षा नक्कीच चांगले असतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली